सर्टिफिकेट दाखवून थोडं ज्यांनी जो पराक्रम केला तो आपण नाकारू शकत नाही. बाजीप्रभू देशपांडे हे बांधव देशमुख यांचे सरनौबत होते आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये कुठल्या पद्धतीची भांडणं दाखवली ही आपल्या सर्वांना माहिती आहे. चित्रपटामध्ये प्रत्यक्षात ही भांडणे जी काही असतील त्यांचे थोडेफार वाद ते कदाचित दुसऱ्या कुठल्या कारणावरून असतील. कर वसुली ही ह्या दोघांकडेही होती तसं काही असू शकेल, पण इथे दाखवताना ते स्त्रियांचा बाजार आणि काही ज्या वेगळ्या गोष्टी पाटील आणि या दाखवलेल्या आहेत त्यामुळे ते खटकण्यासारखं आहे. ऐतिहासिक संदर्भ पुरावे यासाठी नाही. अजून एक यामध्ये दृश्य आहे अफजल खानाला मला वाटतं पत्रकारांनी तुम्ही खूप छान वर्णन केलं कुठल्या तरी पेपरमध्ये की जसं बकरी दाखवून आणायचं पुढे तशा पद्धतीने अफजल खानाला देवळं बांधली गेली मध्ये बाजीप्रभूंनी बांधली आणि तसं त्यांना आणलं गेलं. मला खरंच प्रामाणिकपणे सांगा इतकं सोपं आहे का देवळं बांधत येणं आणि खोट्या पद्धतीची देवळं किंवा अतिशय वाईट गवंडी घेऊन हे अतिशय चुकीचं आहे. शिवाय देऊळ हे आपलं श्रद्धास्थान आहे ते आपण खोटं आणि चुकीचं आणि वाईट गवंडी घेऊन बांधू का. शिवाय जे पत्र उपलब्ध आहे महाराजांचं तर त्या पत्रामध्ये असा उल्लेख आहे की महाराजांनी बाजीप्रभू देशपांडे यांचा पराक्रम ओळखून अफजल खानाला निश्चितचपणे तिथपर्यंत आणण्यासाठी त्यांनी वरंधा घाट जो आहे त्या वरंधा घाटामध्ये तिथे एक किल्ला बनवायला सांगितलं होतं. आता निश्चितपणे बाजीप्रभू देशपांडे किंवा त्यांचा हा प्रांत नाही आहे बांधकाम करणं, पण तो किल्ला त्यांनी बांधून घेतला होता का तर या सगळ्या मोहिमांवर लक्ष ठेवता येईल यासाठीचा हा संदर्भ आहे. तुम्हाला भारत इतिहास संशोधन मंडळामध्ये याचं पत्र मिळू शकेल किंवा त्या पत्राची प्रत माझ्याकडेही आहे. आत्ता सध्या मी उपलब्ध असलेलं माझ्या सोयीसाठी जी घेतलेली आहे माहिती ती आहे गजापूरचा रणसंग्राम हे सी ए शंतनू परांजपे यांनी लिहिलेलं बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर लिहिलेलं एक पुस्तक. अर्थात फक्त बाजीप्रभू देशपांडे नाही तर बांधव सेना छत्रपती शिवाजी महाराज आणि इतरही त्या अनुस त्या योगाने येणारा संपूर्ण इतिहास यामध्ये खूप छान पद्धतीने मांडला आहे. प्रत्येक वाक्यासाठी त्यांनी रेफरन्स वापरला, कुठला रेफरन्स घेतला, ऐतिहासिक पुरावा कुठला घेतला, तर अशा काही लोकांची मदत घेता येऊ शकली असती चित्रपट निर्मितीसाठी. माझ्या माहितीप्रमाणे ऐतिहासिक चित्रपट निर्माण करताना ऐतिहासिक माहिती असलेले इतिहास सल्लागार यांची आवश्यकता असते. हे इतिहास सल्लागार साधारणतः त्यातले तज्ज्ञच असतात. तर या चित्रपटासाठी इतिहास सल्लागारांना जो फर्स्ट कट असतो चित्रपटाचा तो दाखवला होता का? वंशज म्हणून आम्हाला हा फर्स्ट कट असलेला कुठला चित्रपट हा मावळ प्रांतामधला आहे आणि त्याच्यामध्ये जो आपल्या महाराष्ट्रीयन मुली किंवा स्त्रिया यांना बोटीमधनं इंग्रज घेऊन जात आहे तर इंग्रजांचं प्राबल्य खरंच त्या काळामध्ये मावळामध्ये इतकं होतं का हा खूप मोठा प्रश्न आहे. या संदर्भात आम्ही अनेक इतिहास तज्ज्ञांची चर्चा केली, पुस्तक लेखकांशीही चर्चा केली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे एक तर समुद्र नाही ही गोष्ट आपल्यालाही माहिती आहे, पण अशा पद्धतीने त्यावेळी महाराजांनी इंग्रजांना थोपवून धरलेलं होतं इतिहासामध्ये. तर तिथे तो इतिहास दाखवलेला आहे की त्यांचं खूप प्राबल्य आहे आणि इतक्या सहजपणे ते स्त्रियांना घेऊन जाऊ शकतात. याच्या पुढचा एक आक्षेप असा आहे की बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे हे सख्खी भावंड, या सख्ख्या भावंडांमध्ये सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली एक तंटा दाखवला आहे जो अगदी लहानपणी दाखवलेला आहे, म्हणजे अगदी छोटे असताना दाखवला की विश्वासघात असं त्याला नाव दिलेलं आहे की यांनी विश्वासघात केला होता फुलाजीप्रभूंनी आपल्या छोट्या भावाचा बाजीप्रभू देशपांडे यांचा. आणि मग तो ऐतिहासिक सीन की जो त्यांना परत वापरता आला शेवटच्या दृश्यासाठी, पण या दृश्यांना किंवा अशा पद्धतीमध्ये त्यांची भांडणं होती असा कुठला तरी संदर्भ असल्याशिवाय त्यांनी हे दाखवणं योग्य नाही. आणि याच्यामुळे फुलाजीप्रभू देशपांडे यांची प्रतिमा डागाळली जाते. प्रत्यक्षात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की विशाळगडावर या दोन वीरबंधूंची समाधी शेजारी शेजारी आहे. हे दोघेही वीरबंधू स्वराज्यासाठी महाराजांसाठी धारातीर्थी पडले, पण अशा पद्धतीचा इतिहास दाखवून म्हणजे अंदाजे 20 ते 30 वर्ष त्यांच्यामध्ये वैर होतं आणि अशा पद्धतीचं वैर होतं आणि एकदम ते अचानक शेवटी एकत्र आले असं होऊ शकत नाही. तर सिनेमॅटिक लिबर्टी आमचं म्हणणं असं आहे काल्पनिक कथेला निश्चितपणे आपण ती वापरू शकतो, तिथे तो फ्रीडम असतो फॅन्टसीमध्ये. ऐतिहासिक घटना ऐतिहासिक गोष्टी या आपण आपल्याला अधिकार नाही आहे त्या बदलण्याचा, कुणालाच अधिकार नाही आहे आणि त्यामुळे ते बदलायच्या हे अत्यंत चुकीचं आहे. अगदी ऐतिहासिक घटनांचा क्रम बदलणे हे सुद्धा खूप चुकीचं आहे, कारण त्याच्यामुळे
पुढे अनेक इतिहासकारांना किंवा पुस्तक लिहिणाऱ्यांना किंवा अनेक चित्रपट काढणाऱ्यांनाही कदाचित त्याच्यामुळे असं होऊ शकतं की नक्की संदर्भ कोणता, ही घटना आधी झाली का ही नंतर. या संदर्भातलं एक दृश्य अजून आहे की अफजल खानाला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा वध केला त्यावेळी बाजीप्रभू देशपांडे हे तिथे हजर नव्हते त्या क्षणी. पण चित्रपटामध्ये हा सीन असा दाखवला आहे की तिथे बाजीप्रभू त्या तंबूच्या बाहेर हजर आहेत आणि ते इतर लोकांना मारत आहेत. तर हे इतिहासाला धरून आहे का त्यावेळी बाजीप्रभू देशपांडे अजून काही दुसऱ्या कोणत्या काही मोहिमेवर होते. शिवाकाशीत ही इतकी महत्त्वाची व्यक्तिरेखा, पण त्या व्यक्तिरेखेला अगदी थोडक्यात तरी संपवलेलं आहे तशी झालेलं आहे. तर याच्यावर आम्ही अनेक प्रतिक्रिया बघितल्या होत्या, अनेक प्रकारचे व्हॉट्सअप मेसेजेस, फेसबुक होते, पण त्याचं तथ्य निश्चितपणे तपासून पाहिल्याशिवाय त्याच्यावर भाष्य करणं आम्हाला योग्य वाटलं नाही. आणि म्हणूनच आम्ही स्वतः जाऊन हा चित्रपट बघितला. चित्रपट बघितल्यानंतर आम्हाला जे काही आक्षेप वाटले किंवा ऐतिहासिक संदर्भाला धरून ज्या काही गोष्टी दाखवल्या नाही आहेत किंवा ज्या काही सिनेमॅटिक लिबर्टी या नावाखाली ज्या दाखवल्या गेल्या त्याच्याबद्दल आमचा थोडासा आक्षेप आहे, आणि हा आक्षेप निश्चितपणे नोंद घेण्याजोगा आहे. कोणकोणते आक्षेप आहेत हे मी तुम्हाला निश्चितपणे सांगते. त्याच्या आधी मी इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांची तुमच्याशी ओळख करून देते. आत्ता सध्या आमच्या शिंद या गावी सुभेदारवाडी येथे राहणारे तिथले वंशज अमर वामनराव देशपांडे, त्यांचा मुलगा किरण अमर देशपांडे, माझ्या शेजारी आहेत डाव्या बाजूला ते सुभाष दिघे, हे अमर वामन देशपांडे यांच्या बहिणीचा मुलगा, महेश देशपांडे हे पण बहिणीचा मुलगा, राहुल दिघे हा पुतणी आहे यांचा, त्याच पद्धतीने चांद्रसेनीय सीकेपी म्हणजे समाज संस्था पुणे यांच्या वतीने आज इथे तीन मेंबर्स हजर आहेत. याचे अध्यक्ष मंदार कुलकर्णी, राहुल दिघे आणि आमचे राजेंद्र देशपांडे काका. या सर्वांनी आम्हाला या ज्ञाती बांधवांनी सपोर्ट दिलेला आहे की जो आक्षेप आहे तो आपण छान शब्दातही आपल्याला नोंदवता येतो. तर त्यामुळे आज आम्ही इथे उपस्थित आहोत. कुठलाही चुकीचा मेसेज किंवा चुकीच्या पद्धतीने आपण तो नोंदवायला नको. जो काही आक्षेप आहे आपण त्याला सुरुवात करूया. हा चित्रपट आम्ही स्वतः पाहिल्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट, छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहेत, आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा सातत्याने उल्लेख बाजीप्रभूंच्या तोंडून जो दाखवलेला आहे चित्रपटामध्ये तो शिवाजी म्हणजे अरेतुरेच्या भाषेमध्ये तो दाखवला आहे, हा अत्यंत खटकणारी ही गोष्ट आहे. कारण आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत आहे ते, त्यामुळे तसा उल्लेख ते टाळू शकले असते, त्यांनी तो करणं अत्यंत चुकीचं वाटतंय. दुसरी गोष्ट आहे, हिरडस मावळ येथील जो समुद्र किनारा त्यांनी दाखवलेला आहे शिरवळ येथे, प्रत्यक्षात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की येथे कुठेही समुद्र नाही आहे, तेथे निरा नदी आहे शिरवळला, हा मावळ प्रांतामधला आहे. आणि त्याच्यामध्ये जो आपल्या महाराष्ट्रीयन मुली किंवा स्त्रिया यांना बोटीमधनं इंग्रज घेऊन जात आहे, तर इंग्रजांचं प्राबल्य खरंच त्या काळामध्ये मावळामध्ये इतकं होतं का. आत्ता सध्या मी उपलब्ध असलेलं माझ्या सोयीसाठी जी घेतलेली आहे माहिती ती आहे गजापूरचा रणसंग्राम, हे सी ए शंतनू परांजपे यांनी लिहिलेलं, बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर लिहिलेलं एक पुस्तक. अर्थात फक्त बाजीप्रभू देशपांडे नाही तर बांदर सेना, छत्रपती शिवाजी महाराज आणि इतरही त्या त्या योगानी येणारा संपूर्ण इतिहास यामध्ये खूप छान पद्धतीने मांडला आहे. प्रत्येक वाक्यासाठी त्यांनी रेफरन्स वापरला, कुठला रेफरन्स घेतला, ऐतिहासिक पुरावा कुठला घेतला, तर अशा काही लोकांची मदत घेता येऊ शकली असती चित्रपट निर्मितीसाठी. माझ्या माहितीप्रमाणे ऐतिहासिक चित्रपट निर्माण करताना ऐतिहासिक माहिती असलेले इतिहास सल्लागार यांची आवश्यकता असते. हे इतिहास सल्लागार साधारणतः त्यातले तज्ज्ञच असतात. तर या चित्रपटासाठी इतिहास सल्लागारांना जो फर्स्ट कट असतो चित्रपटाचा तो दाखवला होता का? वंशज म्हणून आम्हाला हा फर्स्ट कट असलेला कुठला चित्रपट दाखवला नव्हता. प्रत्यक्ष कलाकारांना मी फेसबुक आणि व्हॉट्सअप यांच्या माध्यमातून ही मागणी केली होती की चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी आम्हाला सांगा, आणि आम्हाला ते बघायचं आहे. अगदी छोटीशी माफक अपेक्षा हीच आहे की आम्हाला फक्त चित्रपट बघायचं आहे, आणि त्यामध्ये काही चुकीचा इतिहास आमच्या पूर्वजांचा घेतला नाही आहे ना, इतकंच आम्हाला तपासायचं आहे.
निर्माते तुम्हाला संपर्क साधतील असं सांगण्यात आलं होतं, पण अजिबात निर्मात्यांनी किंवा इतर कोणीही आम्हाला संपर्क केला नाही याची वेळोवेळी आम्ही विचारणा केली, असता गायत नाही आहे. त्यामुळे चित्रपट बघून म्हटलं आपण ही समाज माध्यमांसमोर प्रतिक्रिया देणं ही योग्य ठरेल.